कांजूर कारशेड बाबत सरकार आदेश मागे घेण्यास तयार असल्याचं कळतंय। हायकोर्टाच्या फटकारानंतर सरकार हे आदेश मागे घेण्यास आता तयार असल्याचं समोर आलंय। अतिशय महत्त्वाची बातमी, कांजूर कारशेड बाबत सरकार आदेश मागे घेण्यास तयार असल्याचं समोर आलं असून हायकोर्टाच्या फटकारानंतर सरकार आता आदेश मागे घेण्यास तयार असल्याचं पुढे आलंय। 15 ऑक्टोबरचा आदेश मागे घेण्यास सरकार तयार आहे। हायकोर्टाच्या फटकारानंतर सरकारने ही माघार घेतल्याचं समोर आलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक। मेघा, हायकोर्टाच्या फटकारानंतर सरकार आता कांजूर कारशेड संदर्भातला जो आदेश आहे हा मागे घेण्यास तयार असल्याचं समोर येत आहे, या संदर्भात अधिक अपडेट्स? शैलजा, ही जी सुनावणी सुरू झाली त्यावेळी खरं तर सुरुवातीला राज्य सरकारकडनं असा युक्तिवाद करण्यात आला की आम्ही या जागेबाबतच्या निर्णयावर ठाम आहोत, कोर्टानं तो योग्य तो निर्णय घ्यावा। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ही जमीन जी MMRDAला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तोही मागे घेण्यास नकार दिला होता। राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आहेत आशुतोष कुंभकोणी यांनीही हायकोर्टाचं सुनावणीच्या वेळी युक्तिवाद केला होता। त्यानंतर केंद्र सरकारतर्फेही अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनी हायकोर्टाकडे मागणी केली की जर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा नाहीये त्यामुळे तो रद्द करावा, नव्याने सुनावणी घेत या प्रकरणातील सर्व प्रतिवाद्यांना जर सुनावणी देण्यास तयार असेल तर मात्र दिलेला आदेश कायम ठेवू असेही सरकारनं या संपूर्ण निर्णयावर म्हटलं। त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सवाल दाखल केला की निर्णय कायम ठेवून सुनावणी कशी देता येईल आणि या संपूर्ण प्रकरणानंतर राज्य सरकार आहे तो ह्या बाबत थोडा एक पाऊल मागे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। शैलजा, मेघा, गेले काही दिवसांपासून कांजूर मार्गच्या कारशेड संदर्भात खरं तर मोठा वाद आहे आणि त्यानंतर आता हायकोर्टाने हा आदेश दिलेला आहे, या संदर्भात काय सांगशील? शैलजा, आपण गेले काही दिवस बघितलं तर महाविकास आघाडी आणि विरोधी जो पक्ष आहे भाजपा यांच्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। किरीट सोमय्या या संदर्भामध्ये वारंवार आपल्याला वेगवेगळे आरोप करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यालाही प्रत्युत्तर महाविकास आघाडी देत आहे। सगळ्या प्रकरणाचा न्यायालयात केलेला आहे आणि त्याच्यावरही आता सुनावणी सुरू आहे। खासगी विकासकांनाही राज्य सरकारच्या भूमिकेत विरोध केला होता, तो निर्णय आहे तो रद्द करून MMRDAने ती जागा रिकामी करावी, कारशेडचं काम थांबवावं, मग नवीन सगळ्यांना सुनावणी घ्यावी असंही जागेवर ताबा असणारे प्रतिवादी म्हणत आहेत। आणि या संपूर्ण प्रकरणात आज बघितलं तर ही सुनावणी सुरू आहे आणि राज्य सरकार आज आपल्याला एक पाऊल मागे गेल्याचं दिसत आहे। शैलजा, नक्कीच, धन्यवाद मेघा तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। 24 तास।